राम जन्मभूमी मंदिराला पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी आपले मोलाचे योगदान दिल्याबद्दल अशा कारसेवकांचा गुरुवारी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की अयोध्येत येत्या 22 तारखेला प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा दिवस सर्वांसाठी उत्साहाचा, आनंदाचा व जल्लोषाचा तसेच एक आगळी वेगळी दिवाळी पनवेलमध्ये साजरी होईल असे प्रतिपादन केले. अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कारसेवकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी पनवेलमधून 20वा हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत रॅली काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, दादा जोशी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, प्रमुख वक्ता म्हणून नंदकुमार मराठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परेश मुरबाड, मुकेश उपाध्ये, सुभाष कडव, नितीन केळकर, हेमंत अधिकारी, संजय उल्वेकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सहकार्य केले. आज प्रभू श्रीरामांचं मंदिर हे प्रत्यक्षात त्या ठिकाणी साकार होत आहे. तर ते साकार होत असताना ते अयोध्येत साकार होत आहे, पण ज्यांचा उल्लेख केला गेला ते कोठारी बंधू असतील, मुलांसिंग सरकारने ज्यांच्यावर गोळीबार केला आणि या सगळ्या कालावधीमध्ये या कारसेवकांना, भजरंगींना त्रास द्यायची ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतलेली आहे त्यांच्याबद्दल एक प्रकारचा तीव्र कडवटपणा हा निश्चितपणाने कारसेवकांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे या चळवळीला त्या ठिकाणी ज्यांनी सोबत केली आहे त्यांचा सन्मान होणं, त्यांचा गुणगौरव होणं, कारण त्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये ही चळवळ किंवा या ठिकाणी गोहत्या, गोवंशाची हत्या याच्या विरोधामध्ये उभे राहणारे हे जे आमचे बजरंगी आहेत यांच्या पाठीशी ठामपणानं उभी राहणारी ही सुद्धा या ठिकाणी संख्या ही उत्तरोत्तर वाढली पाहिजे यासाठी म्हणून आजचा कार्यक्रम आवश्यक आहे. बाळासाहेब पाटीलजी या ठिकाणी विस्तृतपणानं बोललेत. मी निश्चितपणानं या ठिकाणी एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगेन की एकीकडे देशभरामध्ये चळवळ स्वरूपामध्ये उभं राहिलं, अनेक मंडळी राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या वेगळ्या विचाराची असतात, कधीतरी ती मवाळ अशा भूमिकेमध्ये राहतात की या या ठिकाणी कशाला आपण प्रखरपणानं दाखवलं पाहिजे. पण आज ज्या राम मंदिराच्या निर्मितीच्या बरोबरीनं त्यांच्या मनामधल्या भावना उचंबळून येतात तेव्हा तेही सांगतात की अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम झाले पाहिजेत. मला वाटतं की आजच्या कार्यक्रमाचं खरं यश काय असेल तर संपूर्ण पनवेल आणि परिसरामध्ये जो समाज कधीही प्रखरपणानं, प्रकटपणानं जो आपल्या सोबत उभा राहिला नाही तो समाज आपल्या बरोबर येणं आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये तो आपल्या प्रत्येक चळवळीबरोबर जोडला जाणं, मला वाटतं की हे आजच्या या कार्यक्रमाचं यश असू शकतं. आणि त्यामुळे अशा या कार्यक्रमाला मी खरंच मनापासून शुभेच्छा देतो. आम्हाला हिनवायचे, आम्ही आपला आमचा स्लोगन अगली बारी अटल बिहारी, अगली बारी अटल बिहारी, 84 दोन खासदार आले आम्हाला हसायला लागले, अरे कधी तुमचा पंतप्रधान बनणार, आगली बारी आमचा, आमची प्रत्येक स्लोगन प्रत्येक निवडणुकीला आम्ही आगली बारी अटल बिहारी म्हणायचे. त्याच्यानंतर आमचे दोनच खासदार आले, आम्हाला लोक चिडवायला लागली, कुचेष्टा करायला लागली. ते म्हणाले अरे बाळासाहेब पाटील काय तुमच्या पक्षात दोन तुमचे खासदार निवडले, 543 देशात दोन, टाळा लावा तुमच्या पक्षाला तुमची. आम्ही सांगितलं नाही, आम्ही विचारधारेवरती आलोय, दोनचे 200, 200 ते 400 कधी होतील हे तुम्हाला मी दाखवून देऊ, हे त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी ठामपणे सांगितलं. आणि आम्हाला म्हणायचे देश का पंतप्रधान देणार कोण, ज्यांचे निवडून आले फक्त दोन असे आम्हाला हिणवायचे, हम दो हमारे दो असे आम्हाला हिणवायचे. तेव्हा परिवारातली स्लोगन होती मंदिर वही बनायंगे, ते आम्हाला यांना हिणवायचे, लेकिन तारीख नाही बतायंगे असे ते आम्हाला विरोधक त्या ठिकाणी हिणवायचे. पण आज आम्ही ठामपणे सांगतो
22 तारीख सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून लिहून ठेवा, लक्ष द्या आणि साक्षीदार व्हा. 22 तारखेला त्या ठिकाणी तारीख पण सांगितली आणि त्या तारखेला रामलल्लाची त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापना होते. हे राम मंदिर नाही फक्त, हे राष्ट्र मंदिर तयार होत आहे हे लक्षात सगळ्यांनी घेतलं पाहिजे. एवढ्या ताकदीने आम्ही या ठिकाणी उभं राहण्याचा संघर्ष गेल्या 40 वर्षामध्ये केला.